मला एक बातमी अशी पण कळली, मला असं वाटत होतं की आता एकच वर्ष राहिलं लोकसभेच्या निवडणुकीला, त्याच्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही, पण बहुतेक पुण्याची बापट साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे अशी माझी आतल्या गोटातली माहिती. ती बातमी तू वाचली ना, राजू शेट्टीने सांगितलं ना की मी स्वतंत्र उभं राहणार आणि 6 लोक उभी करणार. आता प्रत्येक जण आपलं आपलं म्हणतात, कोण म्हणते आम्ही 22 उभे करणार, कोण म्हणते आम्ही 23 उभे करणार, कोण म्हणते आम्ही 6 उभे करणार, कोण म्हणते मी एकटाच उभा राहणार, असं वेगवेगळं चाललंय. सगळ्यांना जेवढं बोलायचं थांबू ना बघू, सगळ्यांना जेवढं काही बोलायचं ते बोलू द्या, त्या बोलण्याच्या संदर्भात अंतिम त्याला एक अंतिम ज्यावेळेस सगळ्या गोष्टीचा निवडणुका जाहीर होऊन निर्णय होईल तेव्हाच होईल. मला एक बातमी अशी पण कळली, मला असं वाटत होतं की आता एकच वर्ष राहिलं लोकसभेच्या निवडणुकीला, त्याच्यामुळं पोटनिवडणूक लागणार नाही, पण बहुतेक पुण्याची बापट साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे अशी माझी आतल्या गोटातली माहिती. आम्ही आहे आज राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये, आपण महानगरपालिकेत आम्ही दाखवली, आमचे 40 आमदार होते, आमच्या मित्रपक्षाचे 10 आमदार नगरसेवक होते, त्यांचे 10 होते, किंवा एकंदरीतच मागे आम्ही जरी चेतनचा मतदारसंघ हडपसरमध्ये येत असला तरी तो आमच्या मतदारसंघ निर्णयाला सुनील टिंगरेचा ह्याच्यात येतो. मध्ये रवींद्रला पण तुम्ही खासगीत विचारा, त्याला निवडून आणण्याच्या करता सगळ्या आघाडीच्या उद्धव ठाकरेंची सेना, आमची राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्यांनी सहकार्य केलं, मतदारांनी सहकार्य केलं. त्याच्यामुळं आता माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, जी निवडणूक लागेल तिथं ज्या आमच्या मित्रपक्षांच्या मध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं, वजन करायचं का, तर नाही. तर त्याच्यामध्ये मागं झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची साधारण माहिती घ्यायची, तिथं आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काय साधारण कोणाकोणाला मतं पडली ती माहिती त्या ठिकाणी घ्यायची. अशी माहिती घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो. तुमच्यासारख्या हुशार पत्रकारांना विचारायचं की काय बाबा साधारण काय इथं परिस्थिती आहे, कुणाचा विरोधकांच्या मध्ये जोर कुणाचा आहे, सत्ताधारीचा तर भाजप सत्तेवरच आहे, त्याच्यावर ते त्यांचा उमेदवार टाकणारच असं आहे. तिघांमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. आमच्या मित्रपक्षाला तसं बोलण्याबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत.